हाय नमस्कार मित्रांनो, जय महाराष्ट्र। आपल्या सर्वांचं एस्केप ब्रो यूट्यूब चॅनलवरती मनपूर्वक स्वागत आहे। तर आज आहे रविवार आणि रविवार म्हणजे माझ्या आवडीचा दिवस, कारण रविवारी आम्ही जातो मैदानात। तर मी आज चाललो आहे मीरा रोडला। सर्व माझ्या टीममधील पोरं प्रॅक्टिससाठी येणार आहेत, तर मी आता बस पकडण्यासाठी जातो आहे। बस पकडणार, तिथून मग स्टेशनला जाणार, स्टेशनवरून मीरा रोडला। रविवार हा सर्वच क्रिकेटप्रेमींचा आवडीचा दिवस आहे। शनिवारच्या रात्री तर झोपच लागत नाही, कधी रविवार येतोय वाट बघावी लागते। मी तर वाटच बघत असतो रविवारची। तर मित्रांनो, अशा प्रकारे आपण आता बस स्टॉपला पोहोचत आहोत। 447 आणि 343 ही बस गोरेगाव स्टेशनला जाते। तर बस स्टॉपला लाईन लागले, बस पकडायची आहे आता मला, बघूया। आणि 345 लागले, 345 मध्ये बघतो जागा आहे का। तर बसमध्ये बसलोय आता, पूर्ण बस खाली आहे। एसी बस आहे। मी 343 447 नव्हती लागली, तर 345 ने येतोय आता। ही बस मालाडला जाते, माला स्टेशनला। तर आज रविवार आहे, तर एवढी काही गर्दी नाही बसला। बाकीच्या दिवशी खूप गर्दी असते, कारण सर्वांना जॉबला जायचं सुरू झाली आता, आणि की जास्त पॅसेंजर नाही, पब्लिक नाही तेवढ्या। आता मी हायवे ने चाललोय बस मध्ये, पूर्णपणे बस खाली आहे, जास्त काय लोक नाही बस मध्ये पॅसेंजर। आता चेक नाक्याला पोहोचले गोरेगावला, रोड पण खाली आहे, आता काच ओपन नाही केले, कारण थंडी आहे ना। तर आता सिग्नल लागलाय गोरेगावचा, चेक नाक्याचा सिग्नल। सिग्नल आता सुटेल 2 मिनिटाचा आहे, तर सिग्नलवरून मग सिग्नल सुटला की मग स्टेशनला डायरेक्ट। स्टेशनवरून सिग्नल सुटला आहे आता, तर आता स्टेशनला पोहोचेल थोड्याच वेळात। तर आता मी गोरेगाव स्टेशनला पोहोचलो आहे। तर मित्रांनो, आता मी गोरेगाव स्टेशनला पोचलो आहे, तिकीट वगैरे काढली, उशीर झालाय खूप। मित्र वाट बघत असेल, मनातल्या मनात जाऊ द्या, शिव्याच घालत असेल तो। ॲक्च्युली मी 345 मध्ये बसलेलो, पण 349 लागली त्या मुझे। मित्रांनो, मी अगोदर 345 मध्ये बसलो होतो, पण कंडक्टर काय आला नाही, मग 349 लागली होती, तर ती पकडून मग मी आता गोरेगाव स्टेशनला आलो आहे। तिथून आता विरार ट्रेन पकडणार आणि जाणार, खूप उशीर झाला आहे। सर्वांना सांगतो की लवकर या, आणि मलाच उशीर झाला आहे। तो माझा मित्र रुपेश खूप शिव्या घालणार आहे मला आज। Thank you.
चढले आता ते 15 मिनिटं लागतील जायला. तर मित्रांनो, आता मी मीरा रोडला पोहोचलो आहे, मैदानात जातो आहे. बघूया कुठे आहेत सर्व आपली पोरं. तर रिॲक्शन बघूया रुपेशची. बघा नाश्ता करतायत. कितना मला बरं घे, एक प्लेट. एक प्लेट बोल काहीतरी. सुशांत शेट घेत. हाय इडली वाला मिक्स इथे बाय. त्यांनी आपल्या पंचक्रोश क्रिकेट मध्ये खूप गाजवली होती. नावाजलेले फलंदाज आहेत अंडरम क्रिकेटचे. तर आले आता नाश्त्याची सोय केलेली आहे. कोणी दिलाय नाश्ता? कोणाकडून? रुपेश गोलांबडे कडून. आज स्कॅन होईल. रुपेश गोलांबडे यांनी दिला. कडून कुठं? रुपेश गोलांबडे यांच्याकडून भेटले. हा उसपे नाही होईल. आमचे कॅमेरामॅन युट्यूबर. हे युट्यूबर आहे. फेसबुक हे आता लवकर तुम्हाला युट्यूबला बघायला भेटतील. हे सध्या नावाज आहेत भरपूर. रात्रीचे व्हिडिओ आहेत. सकाळी उद्या टाकतो. भजनी बुवा आहेत. बुवा आहेत ते. आता बॉलिंग शिकतायत. बॉलिंगची खूप आवड आहे त्यांना. कॅप्टन बसलेत. काय बोलत नाही कॅप्टन आमचे. कमी करतो. अजून मेन बॅट्समन आले ना आमचे. सुदेश शेटगे रसल ह्या नावाने गाजलेले. येतील लवकरच. थोडं मार्गदर्शन करतील आपल्याला. 2 शब्द सांगतील ते पण. कामात यायचं आहे. तर अशा प्रकारे आमचा आज खेळून झालेला आहे. आणि आता आम्ही निघालोय घरी जायला. तर आम्ही आता मीरा रोड स्टेशनला बसलोय. ट्रेनची वाट बघतोय. मेगा ब्लॉक असल्याने थोडा ट्रेन उशीर आहे. नितीन माने यांना अंधेरीला जायचंय. कॅप्टन विले पार्लेला. योगेश येतोय घरी. आणि एकनाथ कामावर चाललाय. एकनाथ कुठे जेवला चाललाय? तर एकनाथ हिंदुजा हॉस्पिटल मध्ये आहेत. नाईट होती. नाईट वरून डायरेक्ट आलाय तो प्रॅक्टिस साठी. आता पुन्हा तो डायरेक्ट कामावरती जाणार. त्याच्यानंतरला तो रात्री घरी जाईल. त्याला खूप आवड आहे क्रिकेटची. तर माने तुम्ही घरून सांगून आलात की नाही? हो हो सांगून आलो. नक्की? हो नक्की नक्की. अजून फोन आलेला नाही तुमचा? रोज फोन. रोज फोन येतो. आज काय आला नाही फोन. पण बरं वाटतंय आज माने रिलॅक्स आहेत. फोन नाही आला तर. तर अशा प्रकारे माने आता घरी चाललेत. लवकर जातील आज. कारण नेहमी उशीर होतो. आज लवकर जातील तर घरी पण त्यांची फॅमिली खुश होईल की आज माने आज लवकर जातात. आता घरी गेल्याशिवाय माहिती नाही पडणार की जातात की नाही ते. घरी गेल्यावर माहिती पडेल.
तर अशा प्रकारे मी आता घरी चाललोय आणि सर्वजणच घरी चालले. तर मी आता व्हिडिओचा शेवट करतोय. तर तुम्हाला आजची व्हिडिओ कशी वाटली कमेंट्स करून नक्की सांगा, आणि व्हिडिओ आवडली तर लाईक करा, आणि जर तुम्ही चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका.